खाद्यजत्रेमध्ये आज घेऊन आलेले आहे तंदुरी अंडा मसाला. धाब्यावरती ज्या पद्धतीने बनवलं जातं तीच पद्धत तुमच्याबरोबर मी आज शेअर करत आहे. इथे उकडून घेतलेले आहेत मी 5 अंडी, 3 कांदे घेतलेले आहेत, 1 मोठा टॅमॅटो आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत. कांदे जर जास्त मोठे असतील तर 2च यूज करा. इथे सुरुवातीला आपण घेतलेलं आहे दही. दह्यामध्ये खूप जास्त पाणी नको आहे. आपण 4 टेबलस्पून दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी ॲड केलं आहे काश्मीरी चिली पावडर. चाट मसाला ॲड केलेला आहे 1 टीस्पून. 1 टेबलस्पून ॲड केलेलं आहे धना आणि जिरा पावडर एकत्र. आणि 1 टीस्पून ॲड केलं आहे गरम मसाला. 1/2 टीस्पून ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी हळद. 1 टेबलस्पून ॲड केलं आहे लसूण, आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट. सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याला जर खूप जास्त पाणी सुटलं असेल तर दही थोडा वेळ बांधून ठेवा नॅपकिनमध्ये, कारण खूप जास्त पाणी असेल तर जेव्हा आपण याची ग्रेव्ही करणार आहोत त्याला पाणी सुटेल. शिजलेल्या अंड्याला असं सुरीने थोडीशी भोकं आपल्याला द्यायची आहेत, जेणेकरून हा जो मसाला आहे त्याची जी टेस्ट आहे ती आतपर्यंत मुरेल. आणि आपण झाकून याला कमीत कमी 1/2 तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. जर तुम्हाला इन्स्टंट लगेच करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकतात, पण जर असं मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवलं तर अंड्याला खूप छान टेस्ट देते. त्यामुळे जर जमलं तर नक्की याला फ्रीजमध्ये झाकून ठेवा. मसाला बनवून घेऊया. मसाल्यासाठी इथे मी कांदे घेतलेले आहेत. मी जे कांदे वापरले ते लहान होते म्हणून मी 3 घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर फक्त 2 कांदे यूज करा. कांदा फाईन चॉप करून घ्यायचे आहेत. हिरव्या मिरच्या फक्त प्रेझेंटेशनसाठी आहेत, तुम्ही नाही घातल्यात तरीसुद्धा चालेल. टॅमॅटो आपल्याला इथे फक्त 1च वापरायचा आहे. मी 1 मोठा टॅमॅटो घेतला होता. आपण यामध्ये दही घालणार आहोत त्यामुळे टॅमॅटो आपल्याला खूप जास्त नको आहे. आता सुरुवातीला 1/2 तासानंतर पॅनमध्ये साधारणपणे 2 टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे. आणि जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं अंडी होती ती इथे आपल्याला थोडीशी कुक करून घ्यायची आहेत. आधीच अंडी आपली शिजलेली आहेत पण ह्याचं जर वरचं कोटिंग होतं जो आपण तंदुरी मसाला लावला होता त्याची टेस्ट येण्यासाठी म्हणून आपण थोडंसं त्याला तेलावरती परतून घेत आहोत. बघा, उरलेला मसाला तसाच बाजूला ठेवून दिलेला आहे, म्हणजे जे उरलेला दहीतला मसाला होता तो बाजूला ठेवून दिलेला आहे. दोन्ही बाजूने थोडेसे खरपूस अशी आपण अंडी परतून घेणार आहोत. हा जो मसाला आहे त्याची टेस्ट जी आहे ती अंड्याला येणं खूप जास्त गरजेचं आहे. हे सगळं करत असताना जी गॅसची फ्लेम होती ही मीडियमवरती होती. तुम्ही जर फास्टवरती ठेवलं तर हा मसाला करपू शकतो. बघा, अंडी आपली मस्तपैकी तयार झाली आहेत. आता ही अंडी मी काढून घेतली आहेत आणि ह्याला मध्ये चीर देऊन ह्याचे 2 पीसेस तयार केलेले आहेत. आता त्याच पॅनमध्ये परत थोडंसं मी तेल टाकलं होतं 1 टेबलस्पून इतकं आणि कांदा परतून घेतला होता. कांदा इथे आपल्याला खूप जास्त गोल्डन कलरमध्ये नाही परतायचा आहे, फक्त कांद्याचा जो कच्चटपणा आहे तो निघून जाणं गरजेचं आहे. असं वाटलं की तेल कमी आहे तर परत थोडंसं तेल ॲड करा. या पूर्ण रेसिपीसाठी मी साधारणपणे 4 टेबलस्पून इतकं तेल यूज केलं होतं. कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 टॅमॅटो घातलेला आहे, त्यालासुद्धा परतत आहे. जेव्हा तुम्ही टॅमॅटो घालाल तेव्हा वरती झाकण ठेवून आपण त्याला 1 साधारण 5 ते 10 मिनटं वाफ देणार आहोत. मी थोडंसं पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं, साधारणपणे 2 टेबलस्पून इतकं पाणी घातलं होतं. पाणी घातल्यामुळे जो तुमचा टॅमॅटो आहे हा पूर्णपणे शिजून गळून जाईल. त्याच्यामुळे पाणी नक्की घाला. परत 1-5 मिनटं त्याला वाफ आणली होती. आता जो आपण मसाला ठेवला होता, दह्यामध्ये मिक्स केलेला मसाला, तो इथे आपल्याला ॲड करायचा आहे. लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही दहीचा मसाला ॲड करणार गॅसची फ्लेम ही हाय फ्लेमवरती होती. तुम्ही जर स्लो फ्लेमवरती दही टाकलं तर लगेच त्याचं ताक तयार होईल. त्यामुळे हाय फ्लेमवरती आपल्याला हा मसाला परतायचा आहे. बघा किती मस्त तेलाचं तवंग सुटलेलं आहे. हिरवी मिरची घातलेली आहे. जसं मी आधीच सांगितलं, हिरवी मिरची ऑप्शनल आहे. चवीप्रमाणे ग्रेव्हीसाठी मीठ घातलेलं आहे. परत अजून मी त्याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर ॲड केली होती, ऑप्शनल आहे. तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा. परत साधारण 1/2 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला थोडीशीच ग्रेव्ही हवी आहे. खूप जास्त ग्रेव्ही नको आहे, कारण हा तंदुरी अंडा मसाला आहे. खूप जास्त पातळ ग्रेव्ही नाही आहे. मस्तपैकी बघा तेलाचं तवंग सुटलेलं आहे. आता जी अंडी आपण मगाशी परतून घेतली होती, मगाशीच सांगितलं त्याला 2 पीसेसमध्ये मी कट केलेलं आहेत. अशी आपल्याला अंडी ठेवायची आहेत. परत त्याच्यावरती आपल्याला वाफ काढायची आहे. झाकून 5 मिनटाची वाफ करायची आहे आणि अंड्याची साईड आपल्याला बदलून घ्यायची आहे.
अप्रतिम चवीचा तंदुरी अंडा मसाला तुम्ही घरी करू शकतात. तर पावसाळ्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याची काहीच गरज नाही आहे. अप्रतिम असा होतो. जर तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबवरती माझे खाद्यजत्रेचे व्हिडिओ पाहत असाल किंवा फेसबुकवरती मला पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा. अप्रतिम चवीचा तंदुरी फ्लेवरमध्ये आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे. झटपट होतो. फक्त एक प्रिकॉशन घ्या की दही जे आहे त्याला खूप जास्त पाणी जर असेल तर ही तुमची ग्रेव्ही खूप पातळ होईल. जेव्हा दह्याचा मसाला तुम्ही परतणार असाल तेव्हा गॅसची फ्लेम ही फास्ट असणं गरजेचं आहे. जर गॅसची फ्लेम स्लो असेल तर दही टाकल्या दही फाटल्यासारखं दिसतं. त्याच्यामुळे फास्ट गॅसवरतीच आपल्या दह्याचा मसाला हा परताचा आहे. अप्रतिम चटपटीत असा आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे.